आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच पक्ष कामाला लागलेत देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या विरोधात इतर सर्वच पक्षांनी कंबर कसलीय इंडिया आघाडी म्हणून एकत्रित येत बैठकाही सुरू झाल्यात तर दुसरीकडे देशभरातील प्रादेशिक पक्षही लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागलेत महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये मनसेनं आता विशेष लक्ष केंद्रित केलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं तर खास करून पुणे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे मागच्या वर्षभरापासूनच राज ठाकरे यांचे दौरे वाढलेत आणि त्यातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी आपले पुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली आहे या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते पुण्यातील पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली यामध्ये पक्ष बांधणी असो उमेदवार निवड असो किंवा प्रचार अशा सगळ्याच मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे अमित ठाकरे हे मनसेच्या उमेदवारासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढणार आहे एकीकडे एक मनसेच्या वतीनं पुणे लोकसभेसाठी तयारी सुरू असली तरी त्या ताकदीचा उमेदवार मनसेकडे आहे का अशाही चर्चा या निमित्तानं सुरू झाल्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर मनसेकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी दावा ठोकला होता आपल्याला जर संधी मिळाली तर मनसेचा पहिला खासदार हा पुण्यातून असेल असं वसंत मोरे म्हणाले होते पुणे मनसेमध्ये खरं तर वसंत मोरे यांचं नाव सोडलं तर बाकी नेते म्हणावी तशी छाप पाडू शकलेले नाही सोशल मीडियावर मोरे प्रचंड ऍक्टिव्ह असल्यानं वसंत मोरे हे नाव अगदी घराघरात पोहोचलंय त्यामुळे वसंत मोरे यांचं नाव वगळता दुसरा उमेदवार मनसेकडे कोण आहे याची सर्वांना उत्सुकता आहे आता अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यामुळं पुण्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते अमित ठाकरेंना पुणे लोकसभा मतदारसंघ हा पिंजून काढावा लागणार आहे आणि त्यातच वसंत मोरे यांचे शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत असलेलं नातं हे सर्वश्रुते त्यामुळे मोरे यांच्या नावावर किती एकमत होईल यातही शंका आहे पण सध्या मनसेकडून पुणे जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक नेत्यावर एक जबाबदारी दिलेली आहे वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे तसंच अमित ठाकरेंना आता पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे त्यामुळे अमित ठाकरे हे पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकंदरीत या सर्व हालचाली पाहता मनसे जोरदार कामाला लागल्याचं चित्र आहे असो पुणे लोकसभेसाठी मनसेचा कोणता उमेदवार असावा आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव हो केदारी लोकमत डिजिटल